आकाशवाणी नागपूर, संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. देशाची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी सरकारनं 1,45,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने भांडवल संपादनाच्या 10 प्रस्तावांना मंजुरी दिली. परिषदेनं फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्स, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डॉर्नियर 228 विमानं, नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल आणि ऑफशोअर पेट्रोल वेसल्सच्या खरेदीला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनोईच्या दौऱ्यावर आहेत. औपचारिक स्वागतानंतर त्यांनी ब्रुनोई इथल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात बांधलेल्या चॅन्सलरी भवनाचं उद्घाटन केलं. या दौऱ्यामुळे आसियान प्रदेशासोबतचे भारताचे सहकार्य आणखी बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असं सांगत संप मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.